नमस्कार शेतकरी बंधूंनो, केडी चौधरीच्या आरतीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। डाळिंबाच्या बागेमध्ये आपल्याला आठवड्याला फवारा मारावा लागतो, तर हे फवारा मारण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे। ती शास्त्रीय पद्धत सर्व शेतकऱ्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। पहिली गोष्ट, फवाऱ्यासाठी जे आपण पाणी वापरता त्या पाण्याचा सामू किंवा ज्याला इंग्रजी मध्ये पीएच म्हणतात तो पीएच तुम्ही चेक केला पाहिजे। तर फवाऱ्यासाठी पाण्याचा पीएच किती पाहिजे? फवाऱ्यासाठी साधारणपणे पाण्याचा पीएच 5.5 ते 6.5 पाहिजे, म्हणजे ऍसिडिक पीएच पाहिजे। 5.5 ते 6.5 पर्यंत जर पीएच असेल तर तुम्ही वापरलेलं जे औषध आहे ते 100% त्या पाण्यामध्ये विरघळतं आणि ते लागू पडतं। जर त्याचा पीएच 6.5 च्या वर असेल 7.5 च्या वर असेल तर अशा पाण्यामध्ये तुम्ही जे औषध टाकता त्याचं विघटन होतं। विघटन होतं म्हणजे काय? की त्याच्यापासून वेगळेच केमिकल तयार होतात आणि तो जो फवारा आहे तसा जर फवारा मारला तर तो लागू पडत नाही। मग शेतकरी काय म्हणतात, अरे मी फवारा मारला पण मावा तुडतुडे पण गेले नाही, किंवा मी फवारा मारला पण काळे डाग का गेले नाही? तो फवारा तुमचा लागू पडत नाही। त्याच्यासाठी फवाऱ्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की पाण्याचा पीएच चेक करून घ्या, तो पीएच 5.5 ते 6.5 पाहिजे। समजा तो जर पीएच जास्त असेल, 7.5 असेल, 7.5 असेल, 7.5 असेल, तर बाजारामध्ये पीएच कमी करण्यासाठी डेकोरस नावाचं ऍसिड मिळतं, सायट्रिक ऍसिड मिळतं, न्यूट्रिशन नावाचं ऍसिड मिळतं। ते ऍसिड त्याच्यामध्ये होता आणि परत एक वेळेला पीएच मोजा, एवढा ऍसिड होता की ज्याच्यामुळं तुमचा पीएच 5.5 ते 6.5 होईल। बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये पीएच मोजण्याचा मीटरच नसतो, त्याच्यामुळं आपल्याला तुमच्या पाण्याचा पीएच किती आहे हे माहीत होत नाही। तर मला सर्व शेतकरी बांधवांना सुचवायचं आहे की ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक त्या पीएच मीटर एक साधारणपणे 3000 रुपयाला येतो, तर तो आपल्या गावासाठी आपल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक विकत घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला पाणी मोजता येईल। आणि पाण्याचा जर पीएच माहीत झाला तर त्याच्यामध्ये बाजारामध्ये मिळणारे जे निरनिराळे ऍसिड आहेत ते साधारणपणे किती ओतायचे, किती टाकायचे तुम्हाला समजेल आणि तो फवारा मारला तरच तुम्हाला ते लागू पडेल, नाहीतर ते लागू पडत नाही। ही पहिली गोष्ट महत्वाची। तेव्हा मी सांगितलं की तो बरेचसे शेतकरी काय करतात, बोरचं पाणी वापरतात, विहिरीचं पाणी वापरतात, तलावाचं पाणी वापरतात, कॅनलचं पाणी वापरतात, तर त्यामुळं काय होतं माहित आहे का? आपल्याला त्याचा पीएच माहीत नसतो आणि खारट पाण्याचा जर फवारा मारला तर तुम्ही मारलेल्या औषधाचा परिणाम होत नाही, शेतकऱ्याला काही फायदा होत नाही। म्हणून फवारा मारण्यापूर्वी पाण्याचा सामू चेक करून घ्या, सामूलाच इंग्रजीमध्ये पीएच असं म्हणतात, आणि तो पीएच कमी करा, 5.5 ते 6.5 ठेवा आणि त्याच्यानंतर औषध टाका, एवढं आपण लक्षात ठेवा। परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याच्याबद्दल जास्त माहिती देत आहे। धन्यवाद।